सहा महिन्यापासून सॉरी सॉरी म्हणत पुढे ढकलतोय. माझं घर गहाण पडलंय त्यांच्याकडे. माझ्याकडे आज संध्याकाळी 6 पर्यंतच वेळ. मी पाहिलं तुम्हाला तिकडे वर उभे राहून. का असं तुम्ही? हॉबी आहे माझी. अशी थोडीच हॉबी असते. अहो मारू नका हो, मला डायबिटीज आहे, माझ्या जखमा लवकर बऱ्या होत नाही. गच्चीचा प्रवास कसा होता हा प्रश्न खरं तर आम्हाला दोघांना नचिकेतला विचारायचा आहे. कारण माझी ही पहिली फिल्म नाही आहे. अभयची लीड म्हणून असली तरी अभयची पहिली फिल्म नाही आहे, पण नचिकेतची ही पहिलीच फिल्म आहे ॲज अ डिरेक्टर. सो चांगलं एका वाक्यात काय, आम्ही तुला काही त्रास बीस नाही दिलेला? ऍक्च्युली मी आता जस्ट माझी सेकंड फिल्म शूट करून आलोय आणि त्यामुळे मला अजून क्लिअरली कळतंय की किती सोपा होता तो प्रवास. आणि तो ॲक्टर्स म्हणून होता आणि दोन चांगले ॲक्टर्स होते आणि मला फार काय करावंच लागलं नाही. सो त्या दृष्टिकोनाने चांगला होता. पण म्हणजे की अशा की कारण की तू बरेच दिवस स्क्रिप्ट आणि याच्यावरती काम करत होतास आणि बरेच दिवस प्रोड्युसर शोधणं आणि हे सगळं. ॲक्च्युली ह्याच्यासाठी नाही एवढं, मी त्याच्या आधी वेगवेगळ्या स्टोरीजसाठी बरेच दिवस ट्राय करत होतो. पण गच्चीचा प्रवास खूप सोपा होता. त्यामुळे सोपा होता त्या ह्याच्याने. वॉट वॉज इट लाईक? खरं तर ना हे तुमच्या निमित्ताने आम्हाला पडलेले प्रश्नसुद्धा आम्ही विचारून घेणार आहोत की ओके योगेश तुझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आला का तुम्ही? योगेशनी स्क्रिप्ट एका दुसऱ्या डिरेक्टरसाठी लिहिली होती पण त्याचं काय घडलं नव्हतं आणि मी ती रँडमली वाचली आणि मी बोललो मी इंटरेस्टेड आहे. सो मी त्या डिरेक्टरशी बोललो आणि ही वॉज कूल. सो आय पिच्ड इट टू नितीन आणि नितीन पण लगेच हो बोललो. सो दॅट वॉज व्हॉट वॉज इट दॅट यू लाइक्ड इन द स्टोरी? मला आत्ता हे कळतं आहे की मला जनरली अंडरडॉग कॅरेक्टर्स आवडतात. सो त्या स्टोरीच्या स्क्रिप्टमध्ये पहिली 10 पानं श्रीरामला अंडरडॉग म्हणून प्रॉपरली सेट करतात आणि तेव्हा मी कम्प्लिटली श्रीराममध्ये घुसलो होतो आणि दॅट कॅरी मी थ्रू आउट द एंटायर स्टोरी. सो इट इज दॅट. ओके पण मला एक मला आता ऑफकोर्स म्हणजे इमोशनल सीन्स तो करतोच चांगले, तो चांगला ॲक्टर आहेच वगैरे आणि तो त्याचा टायमिंगही कमाल आहे. मला एक मोमेंट आठवते फिल्ममधली ज्याच्यात जो सीन आहे की मी त्याला काहीतरी बोलत असते आणि त्याच्या हातात 10 रुपयाची नोट असते आणि ती नोट माझ्या कोणत्या तरी एका कृतीमुळे ती नोट उडते. मी फोन फेकते आणि तो फोन पकडायला जातो आणि ती नोट उडते. तर हा शॉट होता आणि त्याच्या आधीची अभयची एक दोन वाक्य होती. तर मला आठवतं आहे की आम्ही भेंडीची भाजी खात मी डबा खात असते त्याचा आणि त्या कंटिन्युएशनमध्ये तो सीन होता. तुम्ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. ते नोट उडण्याचं टायमिंग अभयनी इतकं आउटस्टँडिंगली कमाल केलं आहे की प्रत्येक टेकला मी त्याच्या हसले आणि खरं तर मला हसायचं नाही आहे कॅरेक्टर म्हणून तरी सुद्धा मी प्रत्येक टेकला हसल्या. इफ यू रिमेंबर मी एका पॉईंटला नचिकेत असं झालं होतं की आता जरा सिरियसली आपण करूया कारण तो टेकच होत नव्हता. आणि हाऊ अनफॉर्च्युनेट इज दॅट की ज्या टेकला मी हसले नाही, हो खूप मोठा टेक होता, ज्या टेकला मी हसले नाही त्याच्याच नंतर त्या नोटेच्या मागे पडल्याचा त्याचा जो एकट्याचा शॉट होता त्या शॉटमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला. आणि मग पुढचं शूटिंगच थांबलं. मग आम्ही पुढे 1 महिना शूटिंगच करू शकलो नाही. पण हो म्हणजे दिस इज वन थिंग मी त्याच्या वेबसिरीजमध्ये तर पाहिलंच होतं पण दिस इज वन थिंग विच आय एक्सपिरियन्स 1-to-1. त्याचं कमाल टायमिंग. मला तोंडावर कौतुक केल्याबद्दल फार कमी वेळा होतं. हो ते कॅमेरा असं आहे तसं आहे हे सगळं इंटरव्ह्यू म्हणून ती. पण हे म्हणजे हे आपण हे तिकडे घडलेली घटना आहे तर मी काहीच खोटं सांगितलं नाही.
किती वेळा हसत होते. नाही, दडपण येणं एकतर ते खूप ऑब्व्हियस आहे आणि ते कुणालाही आलंच असतं, पण मला असं वाटतं की ते तिने खूपच चांगल्या प्रकारे मला आणि मी त्याच्याबद्दल पण बोलतोय आम्हाला दोघांनाही त्यांनी तिने खूप नीट मित्र असल्यासारखं आमच्याशी वागली ती वागवलं किंवा ती आमच्याशी वागली आणि त्यामुळे खूप कम्फर्टेबली आम्हाला काम करता आलं. आणि आता खरं बोलतोय तरी छपरी म्हणते फनी तर खूपच इन्सिडंट होते म्हणजे पहिल्या दिवशी तिच्या केसांना घेऊन खूप कॉन्शियस होते. मोकळ्या सोडायला लावले होते आम्ही. अरे ते चेहऱ्यावर घेतात कव्हर करतात ते सारखं होत होत. हा, नचिकेतच हे एक सांगतो मी, तर तिचे केस सारखे तोंडावर येतात आणि माझे केस पण असे खूप घाण होते कारण की इतका वारा होता तिकडे त्या गच्चीवरती आणि आम्ही सतत म्हणायचो यार थांब रे केस नीट करू देत, चेहरा दिसत नाहीये, असं होतंय. तो म्हणला नाही नाही चांगलं दिसते, हे चांगलं दिसते. त्याला ते खूप आवडत. माझा फार बेसिक कन्सर्न होता की एखादा माणूस सुसाईड करायला आलंय तर ते केस असे मोकळे वगैरे का असतील. तर ऑफकोर्स मला त्याच्यात त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू हाही पटत होता जो नंतर मी जास्त अग्री केला कारण ते दिसताना स्क्रीनवर जास्त चांगलं दिसलं की तुम्ही केस नीटनेटके टापटीप बांधून तरी काय याल, तुम्ही जास्त विमनस्क अवस्था तुमची जी असते ती त्या मोकळ्या केसांमध्ये जास्त दिसू शकते. आणि खरं तर त्यावेळेला आम्हाला हे त्याच्याही डोक्यात नव्हतं आणि मलाही माहिती नव्हतं आणि जेव्हा आम्ही शूट करायला लागलो तेव्हा ते जाणवलं की तो वारा वॉज ॲक्च्युली ॲडिंग अ लॉट टू द कॅरेक्टर. आणि त्या पॉईंटला असं वाटतं ना की आता जस्ट केस घेऊन वाढवायला लागले गच्ची असं वाटू शकतं. हां, ब्लोड राय तुम्हाला कळलं ही माणसं मला कशी वागवत होती सेटवरती. नाही, हे असं पण म्हणजे अशी पण लोकेशन गरजेची होती जिकडनं एक अनोळखी माणूस तिला स्पॉट करू शकेल आणि मग तिला वाचवायला येऊ शकेल. सो ते एक प्रायव्हेट ठिकाणी करू आणि ते भीतीदायक आहे म्हणजे की आम्ही ते 21व्या मजल्यावरनं खाली बघताना इतकी भीती वाटत होती तर आम्ही मी तेच विचार करत होतो की इकडनं उडी मारण्याची ज्या अंगात हिंमत आहे त्या माणसाच्या आयुष्यात खरंच वाट लागली. नाही, मला असं वाटतं की हिंमतपेक्षाही तिच्याकडे खरं तर ती नाही आहे हिंमत. म्हणजे तुम्ही इतके डिस्टर्ब राहत आयुष्यामध्ये आणि इतके तुम्ही मानसिकता तुमची इतकी खचलेली आहे की तुम्हाला हे करण्यासाठी तुम्हाला काय भाग पडतंय तुम्ही ते उभे आहात. सो आय थिंक दॅट्स द वर्स्ट इमोशन दॅट यू गो थ्रू इन युअर लाईफ. Before coming to song, before coming to lot of other aspects about the film, मला एक गोष्ट नचिकेतबद्दल सांगायची आहे. असे काही दिवस होते जेव्हा तो सेटवरती जेवायचाच नाही आणि त्यातला एक दिवस असा होता की तो फक्त आंबे खात होता. माझ्याकडे फोटो आहे. तो ताट भरून आंबे खाल्ले त्यांनी. नाही नाही, सगळे खात होते. गब्बस, हिनी सगळ्यांनी सगळ्यांकरता आणले होते, तू एकट्याने खूप खाल्लेस. आणि त्या दिवशी तो जेवला नाही, म्हणलं मी आज फक्त आंबे खाणार आहे आणि तो बाउल भरून फक्त आंबे खात होता. ह्या सिनेमात सुद्धा आम्ही प्रमोशनसाठी एक गाणं गायलेलो आहोत आणि इट्स अ फन सॉन्ग जे सिनेमामध्ये नाही आहे. इट्स अ फन सॉन्ग आणि मज्जा आली रेकॉर्ड करायला. आम्हाला ह्या चित्रपटात माझं कॅरेक्टर सुद्धा गायिका असंच आहे तर त्यामुळे कदाचित आमच्या मार्केटिंग टीमला असं सुचलं असावं की आता ह्यांनाच गायला द्यावं वगैरे. हां, बरं. हां, खडखडते पाऊल ही कसली चाहूल. मी खाली जाते का? दाटली आभाळी कसली ही सावली. खाली गाते मी खाली गाते जरा थांब फिरू दे. मी खाली गाते हवा मळभाची वाळू दे डेस्टिनीची पापड लोणची मला वाट शोधू दे तुझ्या लोकेशनची अनोळखी तू मी आणि ही
गच्ची तू मी आणि ही गच्ची गेली मी स्टेप पण घेतो म्हणलास म्हणून.